हेलो बिग फाइट तुम्हाला पाहायला मिळेल आता मात्र रॉयल स्पोर्ट्स कळंबोली विरुद्ध जीवदानी स्पोर्ट्स क्लब्स एनसीसी उलवे बामन डोंगरी बरेचसे उलवा नोड परिसरामधील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील इन एन ऍक्शन. दोनही संघांना खूप मनापासून शुभेच्छा. जे संघ सुपर फोर मध्ये दाखल होतील त्याच संघातील एका खेळाडूला मात्र प्लेअर ऑफ द टूर्नामेंट फोर व्हीलर कार आणि त्याचबरोबरीनं मुकेश शेठ भगत आणि हेमंत शेठ भगत त्यांनी जे बक्षीस देऊ केले 5,500 रुपये कॅश प्राईज ते सुद्धा त्या खेळाडूला मिळणार आहे. त्यामुळे इथून पाहूया कशा पद्धतीनं आकाश तारेकर की किरण पवार कोणता संघ मात्र पुढे जाणार याकडे आता या मॅचमध्ये मात्र सगळ्या क्रीडा विश्वाचं लक्ष लागलंय. कारण या क्रीडा विश्वामधील या महाराष्ट्रामधील दोन नामवंत खेळाडू किरण पवार आणि त्याचबरोबरीनं मात्र आकाश तारेकर आणि त्यांचा मोठा फॅन्स वर्ग इंडिव्हिज्युअल फॅन्स वर्ग फार मोठा आहे. प्रीमियर लीग जरी रायगडमधली असली तरी बऱ्याच वेळेला रायगडमधल्या मॅचेस पनवेल तालुक्यातल्या मॅचेस कधी कधी भिवंडीमध्ये पाहिल्या जात नाहीत. महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यात पुढे साधारण या ठिकाणी पाहिल्या जात नाहीत. परंतु त्याच वेळेला जर आकाश तारेकरची मॅच आहे किरण पवारची मॅच आहे तर या दोन खेळाडूंसाठी मात्र ठीक आहे सर नक्कीच ही मॅच पाहिली जाते आणि तीच मॅच आता मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार. आता बघा हळूहळू हळूहळू या 24 लाईव्हचे जे सबस्क्रायबर्स आणि जे व्ह्युअर्स आहेत ते व्ह्युअर्स कसे वाढले जातील. आता बऱ्याचशा जणांनी आपले मोबाईल सेट्स खोलले असतील, बऱ्याचशा जणांनी आता आपल्या स्मार्ट टीव्ही चालू केले असतील किंवा फायर स्टिकच्या मदतीने जे टी व्ही चालवतात त्यांनी सगळ्या आपल्या टी व्ही सेट्स सगळे उघडले असतील आणि आता सगळेजण बसले असतील किरण पवारचं वादळ बघायला. जे धावांचं वादळ गेली 2 दिवस इथे घोंगवतंय या मैदानावर, चर्चा सगळीकडेच आहे. नाक्या नाक्यावर प्रवीण दुगडेने काल सांगितलं की नाक्या नाक्यावर टपरीवर मोठमोठ्या हॉटेल्समध्ये ढाब्यावर घराघरामध्ये चर्चा सुरू आहे ती किरण पवारच्या बॅटिंगची. आणि जो रेसमध्ये सुद्धा आहे त्याच वेळेला मात्र इंडिव्हिज्युअल प्राइजेस सुद्धा एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये कित्येक वर्ष एखाद्याला मिळालेलं प्राइज कित्येक वर्ष समालोचकाच्या मुखामधून सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये या ना त्या कारणानं मात्र आपण करत असतो. त्यामुळे ते सुद्धा आता मात्र त्याकडे सुद्धा सगळ्याच क्रीडा विश्वाचं लक्ष लागलंय. पंचांचं हे सत्र सुरू होण्याचा इशारा येतोय. पंचांनी इशारा दिलेला आहे हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू सुदर्शननं इकडे नाही बघितलं तिकडे नाही बघितलं आणि सरळ चेंडू तो तटवला तो नरवीर तानाजी मालुसर स्टँडच्या पलीकडे. डावखुऱ्या 4 धावा चौकार. खर तर डावखुऱ्याचा गोलंदाज त्यासाठीच समोर मात्र डावखुऱ्याचा गोलंदाज. त्यामुळे ही लढाई पाहणं सुद्धा तेवढंच औत्सुक्याचं असणार आहे. हा म्हणतात ना की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, म्हणजे ज्या बोरी आहे ना ज्या गावच्या त्याच गावातला बाबळवाला इथे पाठवलेला आहे की लेफ्टीला लेफ्टी चांगलं खेळू शकतो हा चेंडू समोरच्या दिशेला यावेळेस मात्र सुदर्शन गायकर परंतु इथे जज केला जातोय. वाडे कॅच अप्रतिम झेल टिपलाय सुदर्शन गायकर डिपार्ट्स. दुसऱ्याच बॉलवर साईश मात्रेनं दिलाय दणका. पहिला धक्का जीवदानी स्पोर्ट्स क्लब एनसीसी उलवे पामनडोंगरी टीमला सुदर्शनच्या स्वरूपात. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकतो कसा चेंडू तटवला सुदर्शननं घणाघाती प्रहार केलेला मात्र झेल अप्रतिम असा परेश कडकेनं टिपलेला आहे. एक नजर वर दुसरी खाली पायाखाली बरोबर बॅलन्स बनवला आणि बघत बसला बघा त्या सीमा जिथे पाय होता आणि सीमारेषा कुठे होती तिथे हा कॉन्फिडंटचा झेल टर्न देणारा हा गोल्डन विकेट मिळवणारा हा झेल ठरला तो परेश कडकेचा. हे रायगड प्रीमियर लीगचं क्रिकेट आहे. साधं सुध नाही ही लिंबू टिंबूच्या लढाई नाही तिथे आटीतटीच्या लढती आपल्याला पाहायला मिळणार. एक सेबडकर एक असे खेळाडू या मैदानावर पाहायला मिळणार. महासंग्राम आहे रायगडमधील टेनिस क्रिकेटर्सचा. हा एक महाकुंभ मेळा भरलेला आहे तो आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदानावर आणि त्याचं प्रत्येक सकाळी सकाळी आपल्याला पाहायला मिळतंय. काय शिस्त मंगेश वाकडेकर साहेबांनी लावलेली आहे. बरोबर काल 8 वाजता बॉल पडला, आज पण साधारण 8:15 ला पहिला बॉल पडला. या सगळ्या
खेळाडूंनी जे सहकार्य केले ना ज्या टीम्सनी त्यांच्या पॅकर्सनी त्यांच्या मालकांनी त्यांच्या व्यवस्थापकांनी त्या खेळाडूंनी कॅप्टन्सनी त्यांना आपण खरं तर मंगेश वागडीकर साहेब यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देऊया. एक मस्त रायगड प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे साहिश म्हात्रे. साहिश म्हात्रेचा हा चेंडू आवे ते झेल होईल का आणि आई झेल टिपला जातोय. एका मागोमाग एक दोन गडी बाद आतापर्यंत केलेलं आहे ते रॉयल कणबोली संघानं. डीजे युग महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. थँक्यू थँक्यू. मग अशी आपण म्हणालो होतो लेफ्टी विरुद्ध लेफ्टी खूप चांगले खेळतात परंतु त्याच वेळेला लेफ्टी फलंदाजाच्या विरोधामध्ये लेफ्टी गोलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करतात कारण दोनही लेफ्ट हँडेड बॅट्समनना मात्र पाठोपाठच्या चेंडूवर बाद केलंय. ते साईश म्हात्रे जासई गावचा सुपुत्र आहे आणि काय क्लास बॉलिंग केलंय. दक्षिणा तशी प्रदक्षिणा जसा समोरचा खेळाडू आहे तशी गोलंदाजी करतोय तो हा गोलंदाज साईश म्हात्रे. अफलातून अशी गोलंदाजी सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी आहे ती या सकाळच्या प्रहरामध्ये. आपले 24 लाईव्ह वाले प्रयत्न करतायत की कशी क्लॅरिटी वाढेल कसं काय चांगलं आपल्याला इथे द्यायला मिळेल आणि त्या हिशोबानं इथे गोलंदाजी सुरू आहे. आपट्याचे दत्ता भोईर हा सामना पाहण्यासाठी आले आहेत. ऑन द हायट्रिक आहे साईश म्हात्रे. हायट्रिकचा मानकरी ठरेल का आणि आ चेंडू अजिबात घाबरलं नाही फलंदाज मारला सरळ लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी आणि पद्मविभूषण परम पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले समालोचन कक्षाच्या बाजून हा चौकार. जबरदस्त फलंदाजी. डरायचं नाही डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. अजिबात घाबरायचं नाही. आलेला फलंदाज कल्पेश ठाकूर दाखवतोय. बामणडोंगरीचा हा खेळाडू वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. आज या मैदानावर धावांचा पाऊस पाऊस आणि पाऊस पडतोय. आज जबरदस्त अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीय. दत्ता भोईर आपट्याचे त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पंचांनी सांगितलंय की एक शॉर्ट बॉल वॉर्निंग दिले. दत्ता भोईर यांना विनंती आहे की त्याने स्टेजवर यावं. हा चेंडू भिरकावला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षाच्या दिशेनं चौकार. तेरा धावा धावफलकावर आहेत. किरण पवार अजूनही नॉन स्ट्राईक एंड मध्येच आहे. त्याला त्याला इकडेच थांबावं लागतंय. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत पाच. पाचच्या पाच चेंडू किरण पवार इकडेच उभा राहिलाय. प्रेक्षक पण कंटाळले असतील. आणि हा चेंडू गुड लेंथ पद्धतीचा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. असं म्हणतात की भुकेलेल्यांना पहिल्या ज्याला भूक आहे ना त्याला पहिल्यांदा द्यायला पाहिजे तेव्हा त्याचं पोट भरल्यानंतर एक तृप्तीचा श्वास मिळतो किंवा ज्याला पाहिजे तेव्हा त्याला वाढलं पाहिजे. किरण पवारला गरज आहे. गरज तर तो या मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये तर आहेच परंतु संघाला विजय मिळाला तर त्याच्या सिंहाचा वाटा आत्तापर्यंत राहिलेला आहे. बऱ्याचशा धावा त्यांनी जमवलेल्या आहे त्यामुळे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं. मात्र पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक एंडला ठेवण्यामध्ये कणबोलीच्या आकाश तारेकरला यश आले. बघा आकाश तारेकरने युक्त्या लुक्त्या लढवल्या नाणेफेक जिंकली प्रथम क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतला. आमचे लक्ष्मण भोईर प्रवीण दुगाडे यांचे मित्र इथे आलेले आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नाणेफेक जिंकल्यानंतर खरं तर किरण पवार समोर असल्यानंतर क्षेत्रक्षणाचा निर्णय घेणं हे एक जिकिरीचं काम आहे शिवधनुष्य पेलण्याचं काम आहे. मात्र आकाश तारेकर मुरब्बी खेळाडू आहे. बरेचसे उतार चढाव क्रिकेटमधले त्यानं पाहिलेले आहेत. बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंट्स खेळलेले आहेत. देश विदेशामध्ये त्यानं जाऊन आपला खेळ केलेला आहे. त्यामुळे त्यानं या वेगळ्या टेक्निक्स वापरल्या आणि क्षेत्रक्षण घेतलं आणि त्यामध्ये त्याला पाहावं तसं यश आलेलं आपण बघतोय. 13 धावा 2 विकेट्स गेल्यात.
रॉयल स्पोर्ट्स कळंबोली टीम साठी आकाश तारेकर साठी शुभेच्छा आल्या. अवधूतजी भगत सारसन खोपोली यांच्या मनापासून स्वागत आहे. अवधूतजी जाऊया पुढच्या षटकाकडे. ज्या ठिकाणी पहिला षटक आपण पाहिलं 13 धावांचं, दोन फलंदाज बाद झाले, दोन्ही लेफ्ट हँडेड, आणखीन एक लेफ्ट हँडेड वापरला जातोय तो कल्पेश ठाकूरच्या स्वरूपात. किरणसाठी हा बॉल, किरणनं मात्र या स्पर्धेमध्ये धावांचा ओघ कायम ठेवलाय. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्यांदा सिंगल एकवटली जाते, स्ट्राईक रोटेट केला जातोय. कल्पेश ठाकूर पुन्हा एकदा येतोय. कल्पेश ठाकूर बिंदासपणे खेळताना दिसलाय. खरं तर लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन्स मात्र कंटिन्युअसली जर पाहिलं तर चिवधानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी संघाकडून यूज केलं जात आहे. नाही आणि तसंच व्हायला पाहिजे. कॉम्बिनेशन लेफ्टी राईटी लेफ्टी राईटी जेव्हा असतं ना तेव्हा कर्णधाराला डोकेदुखी असते. क्षेत्रक्षण वारंवार हलवा, याला इकडे करा याला तिकडे करा, त्यात आपला आवाज प्रेक्षकांचा आवाज या सगळ्यांना त्याला सामोरं जावं लागतं. मात्र आकाश तारेकर मुरब्बी आहे. क्षेत्रक्षणाची व्यूहरचना बघा. आता हे पहिलं षटक होतं ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्ले आहे, त्यामुळे तीन खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. बाकी सगळे क्षेत्रक्षक सर्कलच्या आत तैनात केले. चार ऑफसाईडला, दोन ऑनसाईडला. फुल टॉस, फुल टॉस चेंडू धावांना. आता लगाम घातलाय की काय, आलेलं पहिल्या षटकातलं वादळ पुन्हा शांत झालंय की काय. समुद्र खवळला होता, लाटा उसळत होत्या. अशा ज्या उसळणाऱ्या लाटा भोरे तयार होत होते ते आता कुठे कमी झालेत की काय असं प्रेक्षकांना वाटतंय. परंतु जे टी व्ही ज्यांनी आपले चालू केलेले आहेत ते बघतात किरण पवार कधी मारेल, कधी षटकार मारेल, कधी चौकार मारेल, कधी आनंद आम्ही साजरा करू. सकाळचा चहा आपण जेव्हा फुरकी मारून घेतो ना तेव्हा किरण पवारचा षटकार बघायला त्यांना किती किती आवडतं. किरण पवार एक शांत संयमी असा फलंदाज आहे मैदानावर आक्रमक. फुल टॉस, फुल टॉस चेंडू. किरण पवारनं चेंडू मारला, सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. ही अशी तशी लढाई नाही होणार दीपक. टफ टफ मॅच आपल्याला पाहायला मिळणार. किरण थोडासा शांत सुद्धा दिसतोय कारण त्याच्यावर संघाची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे. वैयक्तिक तर धावा त्याला प्रत्येक मॅच मध्ये काढाव्या लागल्यात जेव्हा जेव्हा जिवधानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी संघ जिंकलाय. परंतु त्याच वेळेला जे दोन विकेट गेले ते सुद्धा कुठेतरी मनामध्ये असतील. कारण इथून मात्र विकेट पडली नाही पाहिजे, एक पार्टनरशिप रचली पाहिजे. आणि त्यामुळे तो मी तर म्हणे प्रमोट करतोय कदाचित कल्पेश ठाकूरला संदेश असतील कदाचित मारण्यासाठी. कारण ज्या पद्धतीनं आल्या आल्या पहिल्याच बॉलपासून कल्पेश ठाकूर आक्रमक होताना दिसलाय. हो कल्पेश ठाकूर आपण मला म्हणाल्याप्रमाणे मारलाय उंचावरून चेंडू, क्षेत्रक्षकांच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मारलेला दमदार सणसणीत असा चौकार. मित्र मंडल करतो साऱ्यांचा आदर, वासुदेवा बलवंत फडके साऱ्यांच्या मनात क्रांतीवीर. इनसाइड आउट बॅटिंग पॉवर प्ले आपण म्हणतो. परंतु या सर्कल रिस्ट्रिक्शनचा चांगलाच फायदा उठवताना दिसतोय तो बामण डोंगरी गावचा सुपुत्र कल्पेश ठाकूर. क्लास बॅटिंग आतापर्यंत त्यानं सुद्धा सादर केले. आणि म्हणूनच बघा क्षेत्रक्षणात आता परिवर्तन केलं, तिकडे लॉंग अपला थोडासा वाईडिश एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये खेळाडू आता सीमारेषेला नरवीर तानाजी मालोसरे स्टँडच्या बाजून तैनात करण्यात येतोय सर्कलच्या बाहेर. हो हाय चेंडू तिकडेच मारलाय. काय सोच म्हणावी लागेल ती गोलंदाजाची कर्णधाराची. परेश तिकडे परेशला तिकडे ठेवलं, तिकडेच चेंडू गेला. जिथे चौकार जाऊ शकला असता तिथे फक्त रन मिळते ती सिंगल. इंग्रजीमध्ये म्हण आहे ना की मनी सेव, आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे मनी सेव मीन्स मनी अर्न. म्हणजे तुम्ही जर पैसे वाचवले तर ते कमवल्यासारखं असं. मग कंपाऊंडिंग व्याज आपण किती घ्यायचं किती मिळेल, कधी हजाराचे करोडो होतात कळत नाही कंपाऊंडिंग व्याज मध्ये. तशा धावा एक दोन 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 वाचवल्या की मग चेसिंग करताना आपल्याला त्याचं महत्व कळतं. हा चेंडू राईट अम ओव्हर. हो रक्षात्मक पद्धतीनं खेळलाय किरण पवारला बाद करण्यासाठी काय प्रयत्न प्रणव पाटील ने केला. वा रे वा मस्त ट्राय केलेली त्यानं. यश नाही मिळालं पण ट्राय चांगली होती. आणि या या ज्या छोट्या 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 लूपहोल्स आहेत ना हे जेव्हा एखादा गोलंदाज वापरतो एखादा क्षेत्ररक्षक वापरतो फलंदाज वापरतो तेव्हा त्याची वाह वाह झाल्याशिवाय राहत नाही. असं क्रिकेट पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं या क्रीडांगणाभोवती जमा होतो. आणि किरण पवारची विकेट किती महत्वाची आहे. महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक सर्वाधिक चंदू शेट्टे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम चंदू सर.
नाही, त्या बॅट हातामध्ये चंदू शेट्टी सर बॅटच घेऊन आलेले आहेत. मैदानात उतरणार की आता की बॅटिंग मैदानात बॅटिंग करणार की माईकवर बॅटिंग करणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. परंतु सुंदर असं समालोचन गेली कित्येक वर्ष ते करत आलेले आहेत त्यांचं या रायगड नगरीमध्ये शिरडोन नगरीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. तमाम सर्व क्रीडा रसिक या किरण पवारची बॅटिंग बघायला आलेले आहेत. सगळं घोळलंय ना त्या किरण पवारच्या समोर. मात्र आकाश तारेकर आत्तापर्यंत तरी भारी पडलेला आहे तो या मॅचमध्ये. काय फिल्डिंग सजवली, काय क्षेत्ररक्षण केलं, काय गोलंदाजी केली, सुंदर झेल पकडले गेले. विश्वास पाटील जे पेंदर त्यांना म्हणतात ते पेंदर गावचे, ते या संघाचे कोच आहेत. समोर आहेत ते तेजस मात्रे किरण पवारच्या टीमचे कोच. या कोचची रणनीती काय असेल? सही सहा बॉल थोडासा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाइंडिंगला सर्कलच्या आतमध्ये अडवला जातोय. कोणतीही धाव नाहीये. किरण पवार त्याच वेळेला मात्र थोडासा संयम बाळगलाय आज या मॅचमध्ये, कारण त्याला माहिती आहे एक मोठी इनिंग खेळावी लागणार आहे. त्याचबरोबरीनं मात्र सुपर फोर पर्यंत मात्र या संघाला नेणं सुद्धा त्याचं कर्तव्य असणार आहे. त्याच वेळेला आकाश तारेकर मात्र त्याच प्रेशरचा कदाचित थोडासा फायदा होतोय की काय. हो, पूल करण्याचा प्रयत्न यावेळेस वेगवान चेंडू साईश मात्रेचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आकाश तारेकर त्या ठिकाणी आहे आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल कल्पेश ठाकूर. तिसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत एकूण 15 चेंडू झाले आणि किरण पवारच्या वाट्याला आले फक्त 3 चेंडू. किती दुर्दैव म्हणावं लागेल ते किरण पवारचं. आणि काय युक्ती लढवली आहे ती आकाश तारेकरनं. हा चेंडू, 2 चेंडू मेडन आणि 3 चेंडू मारलाय. मात्र चेंडू जातोय तो एका सिंगलसाठी. आता आलाय अप आया ऊंट पहाड के नीचे. आता किरण पवारला स्ट्राईक मिळतोय. किरण पवार आपण म्हणतोय इथे, मात्र अजूनही त्याचे फटके पाहायला मिळाले नाही. अगदी शांत डोक्यानं खेळतोय आणि जे डोक्यावर बर्फ ठेवतात, मुखात साखर ठेवतात, त्यांचीच कामं होतात, तेच सक्सेस होतात. आणि हे सक्सेस आज किरण पवार मैदानावर करेल का? सुशांत वेदक भरपूर मेहनत मंगेश वाकडेकरांसाठी त्यांनी घेतलेली आहे. कैलास वाजेकर असतील त्यांनी पण भरपूर मेहनत घेतलेली आहे. मंगेशजी जेव्हा बाहेर जातात स्पर्धा सोडून, परंतु त्यावेळेला सगळं नियोजन मात्र सुशांत वेदकच पाहत असतात. सुशांत आणि संतोष चौधरी. आणि हा किरण पवार बाद होतोय, आउट होतोय आणि किरण पवारच्या इनिंगची मात्र समाप्ती. प्रेशर होतं बाकीच्या खेळाडूंनी थोडंसं प्रेशर आणलं सुरुवातीच्या विकेट्स. त्यानंतर थोडंसं या षटकामध्ये ज्या धावा होत नव्हत्या त्यामुळे कुठेतरी त्याला पुढे जाणं, एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं होतं. कारण इथे फक्त किरण पवार शेवटपर्यंत टिकणं महत्वाचं नव्हतं, त्याच वेळेला त्याला धावा हव्या होत्या. कारण धावा झाल्या तरच ही मॅच जिंकता येईल, कारण समोर आकाश तारेकर आहे हे त्यांनी ओळखलं. त्यामुळं इथे तो सुद्धा शेवटपर्यंत थांबून धावा वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये गेला नाही, तर एखादा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु गोलंदाज क्रुशियल मोमेंट होती इथे. कधी कधी निर्णय बरोबर असतात, कधी कधी निर्णय चुकले जातात. परंतु आपण म्हणतो ना की फक्त किरण पवारनेच का बॅटिंग करायची, बाकीच्या खेळाडूंना कशासाठी घेतलंय? त्यांनी पण आपली भूमिका चोख बजवायला पाहिजे. म्हणजे नुसतं दुसऱ्या किरण पवार बाद झाल्यानंतर आपली जबाबदारी आहे, ती जबाबदारी लिहिलं या खांद्यावर घ्यायला पाहिजे बाकीच्या खेळाडूंनी. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही काही षटकं शिल्लक आहेत, अजूनही साधारण 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये येणाऱ्या या फलंदाजांनी जर घणाघाती प्रहार केला, निडर फलंदाजी करायला पाहिजे. घाबरला तो संपला, प्रेशर घेतलं त्यानं त्याचं संपलं. न प्रेशर घेता फलंदाजी जर या 2 षटकांमध्ये केली आणि साधारण अजून 25-30 धावा जर उभारल्या तर बामणडोंगरी संघ एक मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो. मात्र सध्या तरी आकाश तारेकरची रॉयल कळंबोली एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. विजय शेठ खानावकर या मॅचचा आनंद घेत असतील घरून, त्यांना आनंद वाटला असेल. हो, फुलटॉस चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. ओमकारनं चेंडू मारलाय, घरंगडात मिसफील्ड होते, त्याचा फायदा उठवला जातोय. 2 झाल्या, तिसरी घेतील का? तिसरीसाठी धावलेले आहेत आणि 3 धावा धावून पूर्ण. बघा फासे पलटले, फासे पलटले जातात. क्रिकेट आहे भाई, हे दुसरा कोई गेम नाही आहे.
याला इजी घेऊन जमत नाही या खेळाला आणि बऱ्याच वेळेला अशाच काहीशा चुका होतात आणि या चुका नंतर अंगलट येतात. मग आठवतं मग आपण एक धावीने पराभूत झालो दोन धावेनं, मग यानं बॉल सोडला नसता, यानं झेल सोडला नसता तर मग जर त्याच्या गोष्टी चालू होतात मॅच संपल्यानंतर. पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो, त्यामुळे जे काही तुम्हाला करायचं आहे ते या क्रीडांगणाच्या आतमध्ये तुम्हाला दिलेल्या वेळामध्ये करायचं आहे. 25 धावा झाल्यात, 3 फलंदाज बाद झालेत आत्तापर्यंत, खूप चांगली बॉलिंग करत साई सिंह त्याचं कौतुक करूया. 3 विकेट घेतलेत त्यानं आत्तापर्यंत. आ लेफ्टी स्ट्रोक, झेल खाली मात्र पुढे, क्षेत्ररक्षक गेला, हा झेल सुटला गेला आणि त्याचा फायदा फलंदाजांना मिळाला. असं करून चालणार नाही, क्रुशियल मोमेंट आहे, अटी तटीची वेळ आहे. एक 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 झेल, एक 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 चेंडू महत्वाचा आहे. या फुकाफुकी 2 धावा आल्या, 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, 3 गडी बाद झालेले आहेत, 3 षटकांचा खेळ संपलाय. रॉयल कणबोली विरुद्ध जीवदानी बामणडोंगरी असा हा सामना मैदानावर सुरू आहे. मात्र ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे आणि मैदानात येते ती ड्रिंक व्हॅन. वळूया डीजे मास्टर सँडीकडे. टीम मला असं वाटतं हिला आलेली दिसते. मयुरेश कदम जे आमचे समालोचन कक्ष क्रिकेट असोसिएशनचे मेंबर आहेत त्यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत. राजेश मोडक मला असं वाटतं त्यांच्या बरोबर आहेत, भोईर साहेब त्यांच्या बरोबर आहेत, हरेश मराडे आहेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज सगळे क्रिकेटमधले रथी महारथी आज या शेवटच्या दिवशी आहे ना, त्या दिवशी संतोष चौधरी म्हणाले की हा शेवटचा दिवस, हा काल्याचा दिवस, अंत भला तो सब भला. शेवटच्या या दिवसामध्ये एक पर्वणी प्रेक्षकांसाठी मिळणार आहे पाहायला एक चांगलं क्रिकेट. आपण स्क्रीनवर बघू शकतो अमर म्हात्रे साहेब आहेत आणि त्यांच्या समोर जी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा आहे ती ट्रॉफी या खेळाडूंना देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रॉफी मिळणं हा एक मोठा बहुमान नेहमी प्रत्येक खेळाडूसाठी राहिलेला आहे आणि त्या ट्रॉफीकडे सगळ्या टीम्सचं 32 टीम्सचं लक्ष होतं. आज मात्र 8 सुपर 8च्या मॅचेस आहेत, सेमीफायनल होणार, फायनल होणार आणि ही ट्रॉफी कोणाकडे जाणार. 65 किलोची ही ट्रॉफी आहे, भरभक्कम अशी बनवलेली, चांगली वजनी बनवलेली, पिढ्यानपिढ्या राहील ही ट्रॉफी स्मरणात आणि पिढ्यानपिढ्या ती टिकेल अशी ट्रॉफी बनवण्यात आलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये ओंकार गावडे आता काय करणार. 1 चेंडूमध्ये 3 वर खेळतोय ओंकार, 10 चेंडूंमध्ये 17 वर खेळतोय तो कल्पेश ठाकूर. 3 षटकांचा खेळ संपलाय, नो बॉल एकही नाही, 1 फक्त वाईट टाकला, म्हणजे स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. साईश मात्रेनं तर कमाल केली, 19 धावा देऊन 3 मोहरे बाद केले. हा चेंडू ओंकारसाठी मिडविकेटला मारला जातोय. 1 धाव घेतली, दुसरी धाव धोकादायक होऊ शकली असती, मात्र बरोबर स्टंपवर लागला नाही चेंडू. आकाश तारेकर थोडासा नाराज होतोय, धावसंख्या आहे ती 29. एकोणतीस 9.16 धावांची सरासरी. फुलटॉस, जमीन लगतचा फटका, लॉंग ऑन मध्ये 1 सिंगल घेतली, दुसरीसाठी प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव धोकादायक, फलंदाज बाद होत आहेत ते कल्पेश ठाकूर. बाद होत आहेत आणि समोर जात आहेत ते प्रफुल केदारी. सावळ्याचे हे खेळाडू प्रफुल केदारी
श्रीराम क्रिकेट मंडळापासून सुरुवात केली आणि सावळेश्वर मध्ये आपलं नाव कमावलं ते प्रफुल्ल केदारीने. एका खेळाडूची अहमियत बघा. किरण पवार बाद झाला आणि त्याच्यानंतर पडझडच सुरू झालेली आहे. म्हणतात ना की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. हा आता मात्र हा चेंडू भिरकावला आहे सरळ सरनोबत नेताजी पालकर स्टँडच्या दिशेनं. पॅरलल मारलेला ओंकार गावडेचा हा खणखणीत षटकार. छत्तीस धावा धापुरकावर लागतायत. आता आकार येतोय धावसंख्येला चांगला. आकाश तयार. आकाशचा हा चेंडू हेलिकॉप्टर स्टाईलनं मारलाय. सुंदर क्षेत्ररक्षण परेश कडके याच्याकडून होते. चेंडूची फेकी पण झाली आणि प्रफुल्ल केदारी धावचे. तर या 11 कर्जत टीमच्या संपूर्ण टीम मॅनेजमेंटला मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून सांगापन्न वा आदरणीय राजाजी मोडक साहेब, त्याचप्रमाणे वसुदेवजी भोईर, देवा भोईर साहेब, त्याचप्रमाणे मयुरजी कदम चे समालोचक मित्र खूप चांगले. कर्जत खालापूर माथेरान विभागामध्ये सातत्यानं मात्र बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करतात आणि ते या टीमला खरं तर मॅनेज करतात आणि खूप चांगला परफॉर्मन्स प्रत्येक हंगामामध्ये दिलाय. तर या 11 कर्जत टीमनं खूप चांगल्या पद्धतीची बांधणी पाहायला मिळते आणि चांगलं आयोजन पण चांगलं आहे. त्या मोठ्या मॅचमध्ये खेळताना हे सगळेजण सगळे एफर्ट्स पणाला लावत आहेत, त्यामुळे आज ज्या ज्या चुनिंदा टीम्स आहेत त्यांचा खेळ पाहण्यासाठी पण आता प्रेक्षकांची गर्दी बघा हळूहळू वाढते. लाईव्ह बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. आकाश तारेकर ओंकारसाठी. ओ घे घे म्हणाला मात्र यष्टी रक्षकाला चकवून चेंडू गेला. थर्ड मॅन सीमारेषा पार. हा मिळालाय लकी चौकार. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय की कसा चकवून गेला. लोळला अक्षरशः यष्टी रक्षक. मात्र कट लागल्यामुळे चेंडूतून थोडस वळण घेतलं आणि अंदाज नाही घेता आला यष्टी रक्षकाला. मात्र एक सुखाचा श्वास सोडला असेल चाहत्यांनी ते किरण पवारच्या भामणडोंगरीच्या. हो जमीन लगतचा फटका. लेदर स्ट्रोक. एक धाव घेतली दुसरी साडी सरसावले. दुसरी होईल का. आता ब्रेक मारलाय आणि ब्रेक यशस्वी ठरला. बघा अचानक समोर काही आल्यानंतर आपण जसा ब्रेक मारतो तसा ब्रेक मारला आणि ओंकार गावडेला माहिती आहे आता रिस्क जास्त घेण्यात अर्थ नाही. आता जास्त विकेट जर आपण टाकत बसलो तर आपल्याला फार कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. चार षटक संपलेत. चार षटकांमध्ये धावा आल्या 42 आणि गडी बाद झालेले आहेत ते 5. आज सपशेल निराशा झालेली आहे किरण पवारच्या चाहत्यांची. परंतु एकेकाचा दिवस असतो. रोज रोज सचिन तेंडुलकर कसा खेळेल. बाकीच्या खेळाडूंनी पण काहीतरी केलं पाहिजे, खेळलं पाहिजे. मात्र बाकीचे खेळाडू आता चांगले खेळलेत. 10.5 सरासरी वाईट नाही. काय वाटतं तुम्हाला दीपक? नक्कीच नक्कीच स्कोर खूप चांगला आहे अजूनपर्यंत. अजूनही शेवटचं षटक येणं बाकी आहे. एक 15-16 धावांचं षटक आलं तर या धावा या मैदानावर डिपेंड होऊ शकतात आणि त्या झाल्यात. 6-6 षटकामध्ये 49 धावा डिपेंड होताना आपण पाहिल्यात तर मग 60 आसपास जरी धावसंख्या गेली तर नक्कीच चांगली फाईट देऊ शकेल बामणडोंगरी संघ. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनी जर सरस गोलंदाजी केली, दोन जरी षटक चांगली पडली तरी ही मॅच टफ होऊ शकते. शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकते. किरण पवारचे सगळे फॅन्स या मॅचचा आनंद घेत आहेत. आपण पण दिसतोय. आपण पण प्रेक्षकांना हाय बाय करूया की असंच तुम्ही 24 लाईव्ह सबस्क्राईब करा आणि रायगड प्रीमियर लीगवर तुमचं नितांत प्रेम राहू द्या. तुमचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आमच्या 24 लाईव्हच्या विवेक यांचा बर्थडे आहे, त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदी 2 लाख सबस्क्रायबरच्या अगदी जवळ आहेत, त्यामुळे कदाचित आज नागेशचा चेंडू भिरकावलाय हातामध्ये वडा झेल. परेश न सुंदर कडक झेल पकडलाय. फलंदाज बाद
ओमकार गावडे. धावांचं टार्गेट एक चेसेबल स्कोर होऊ शकतो. आता 42 धावा झालेल्या आहेत आणि 6 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 5व्या षटकातील या शेवटच्या षटकातील एक चेंडूचा खेळ संपलाय. नागेश खंडाळेंना आल्या आल्या आपली चमक दाखवली, चतुराई दाखवली, पुढ्यात चेंडू टाकला, अमिष दिलं, चेंडू बिरकावला गेला तो लॉंग ऑनला आणि सुंदर झेल पकडला, या जाळ्यामध्ये अडकला तो ओमकार गावडे. सेफ हँड ओळखला जातो यावेळेस आडबा पाटण. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आणि संपूर्ण मैदानामध्ये कुठेही ठेवा, त्याच वेगानं मात्र धावतो आणि कधीही फार कमी मिस्टेक्स क्षेत्ररक्षणामधून, फार कमी चुका तुम्हाला पाहायला मिळतात त्या परेश कडकेकडून. आणि त्याचमुळे मात्र 2 झेल सुद्धा आपण या मॅचमध्ये घेताना त्याला पाहिलंय. क्षेत्ररक्षणाची अहमियत हल्ली आपण बघतो, नुसती बॅटिंग आली बॉलिंग आली म्हणजे क्रिकेट आलं नाही. क्षेत्ररक्षण पण तुम्हाला चांगलं यायला पाहिजे. तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये जेव्हा 4-5 धावा जेव्हा वाचवता त्या महत्वपूर्ण धावा गणल्या जातात त्या क्रिकेटमध्ये. हो वडा स्ट्रोक, एक्सलंट स्ट्रोक, जबरदस्त प्रहार, घणाघाती प्रहार करतोय तो फलंदाज रोहत गरद. रोहन गरदचा हा धडाकेबाज दणकेबाज षटकार. नावा गावचा हा खेळाडू आहे, जॉन्टी या टोपन नावानं मात्र प्रसिद्ध असणारा खेळाडू. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. नाही त्याने दाखवलं की पिक्चर अभी बाकी आहे, काही संपलेलं नाही आहे. सरदार गेला तरी आम्ही मावळे आहोत, आम्ही मावळे इथे काहीतरी करामत करणार, गड लढवणार, गड सर करणार. 49 धावा झालेत, 50 फक्त एक धाव पाहिजे. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेले आहेत ते गोलंदाज नागेशनं. नागेशचा हाही चेंडू मारला जातोय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या पलीकडे, उतुंग असा षटकार. क्या बात है. शुभेजनचे फोन्स येतात, मेसेजेस आपल्यापर्यंत येतात, त्यामधूनच गौरवजी पाटील, गौरव पाटील बेलवली यांच्या या स्पर्धेला आणि मंगेशजी वाकडीकर तुम्हाला बेलवलीवरून शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच गौरव. आणि बघा कसा स्ट्रोक लगावला रोहननं, जबरदस्त फटका मारला, जागा बनवली, घणाघाती प्रहार केला. हाही चेंडू हवेमध्ये आहे मात्र सेफ लँडिंग झाली. बघा या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा शेवटच्या षटकामध्ये. असं वाटलेलं की धावा कमी येतील परंतु तसं काही नाही झालं. या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत आणि अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघा पृथक्करण, विकेट, 1 रन, 2 षटकार आणि 1 दुहेरी धाव. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, काय निर्णय येणार. 57 धावा झालेल्या आहेत, 1, 2, 3 चौकार येणार, 5 धावा येणार की षटकार येणार, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. हा चेंडू शेवटचा आणि हा चेंडू मारला मिड विकेट सीमारेषा पलीकडे, उतुंग असा षटकार मारतोय फलंदाज जॉन्टी. क्या बात है, मस्त फिनिशिंग. षटकानं मात्र टेन्शन वाढवलं आकाश सारेकरचं. नागेश खंडागळे तब्बल 21 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि जो दबाव होता
जुदानी स्पोर्ट्स क्लब एनसीसी उलवेल बमनडुंगरी या संघावर आणि या दबावामधून मात्र बाहेर पडलाय. जो मोमेंटम आपण म्हणतो ना तो शिफ्ट झालाय आता मात्र या संघात. नक्कीच बघा, 63 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, 6 गडी बाद झालेले आहेत, 5 षटकांचे आजचे दिवसाचे सामने होणार आहेत असं वाटलंच नव्हतं. सगळे जण किरण पवार त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेले. मात्र किरण पवार 4 चेंडूमध्ये 2 धावा, सुदर्शन गायकर 2 चेंडू 4 धावा, शुभम पाटील खातही खोलता आलं नाही, कल्पेश ठाकूर 10 चेंडू 17 धावा, ओंकार गावडे 8 चेंडू 18 धावा, प्रफुल्ल केदारीला काही करता आलं नाही, रोहन घरत मात्र मस्त फिनिशिंग, धोनी सारखी फिनिशिंग त्यानं दिली 4 चेंडूमध्ये 20 धावा, कल्पेश मस्कर 1 चेंडू 1 धावा. आणि गोलंदाजीचं पृथक्करण बघा, गोलंदाजीमध्ये साहिश मात्रेनं 2 षटकं टाकली, 19 धावा दिल्या, 3 डॉट चेंडू टाकले, 3 विकेट्स घेतल्या, 9.5 धावाची इकॉनॉमी त्याची ठरलेली आहे. प्रणव पाटील 1 षटक 1 डॉट 8 धावा, आकाश तारेकर 1 षटक 15 धावा, आणि नागेश खंडागळे महागडा ठरला, एका षटकामध्ये 21 धावा दिल्या गेल्या. विकेट फॉल्स झालेले, पहिलं विकेट 4 वर गेली, दुसरी 4 वर, तिसरी 22 वर, चौथी 30 वर, पाचवी 37 वर, आणि सहावी 42 वर. विकेट जात गेल्या मात्र रन पण होत गेल्या, हा एक ऍडव्हान्टेज राहिलेला आहे. 30 चेंडूमध्ये 64 धावांची गरज आहे ती रॉयल कणबोलीला जिंकण्यासाठी, 64 धावांची गरज आहे ती 30 चेंडूमध्ये. आमचे इस्रोचे सगळे कर्मचारी या मॅचचा आनंद घेत आहेत. देवीदास केदारी, संतोष खारकर, सचिन देशमुख, अनिल म्हात्रे, निलेश नागेश जुईकर, ही सगळी मंडळी या मॅच, चंद्रकांत गाताडे, प्रकाश गाताडे, संतोष टीम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरडोन या जन्मभूमीमध्ये या रायगड प्रीमियर लीगमध्ये आगमन होणार आहे. त्यांचं मनापासून हार्दिक अचानक मित्रमंडळ शिरडोन यांच्या वतीनं स्वागत. तमाम सर्व मंडळी या मॅचचा आनंद घेते. यानंतरचा जो सामना होणार आहे त्याचा नाणेफिकीचा कौल प्रवीण दुगाडे साहेब आपण करून घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच टॉससाठी या रिया 11 कर्जत आणि या सोनाई 11 तळेगाव रसायनी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आहे आपण. रजत मुंडे आणि ओंकार पाटील अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. रॉकेट प्रीमियर लीगची कमिटी आपण पाहतोय. सगळ्यांचं फार मोठं योगदान ही स्पर्धा यशस्वी करण्यास. दोन्ही कॅप्टन्सना मी विनंती करतोय, रिया 11 कर्जत रजत मुंडे आणि सोनाई तळेगाव ओंकार पाटील टॉससाठी यायचंय आपण. आणि हा टॉस करतील आमचे सन्माननीय पाहुणे राम वाजेकर, त्याचबरोबर भगवान मुकादम आणि अमर म्हात्रे यांना मी या व्यासपीठावर कर्णधार ज्यावेळी येतील त्यावेळी आमंत्रित करतोय. आणि अप्पू चौधरी कळंबोलीचे अप्पू चौधरी आहेत, त्यांनी रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीला शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. RPLलाही त्यांनी शुभेच्छा दिल्यात.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण लवकरात लवकर रिया इलेव्हन कर्जत आणि सोना इलेव्हन तळेगाव रसायनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही या ड्रिंक्स टाइम मध्ये 64 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतोय तो परेश कडके आणि दुसऱ्या बाजूला रायगडचा वंडर बॉय बायकर मॅन आकाश तारेकर. ओमकार नाईक सज्ज होईल गोलंदाजी मार्क वर. मॅन फ्रॉम बामन डोंगरी त्याचा सुपुत्र सर्वात वेगवान गोलंदाज जलदगती गोलंदाज ओळखला जातो तो ओमकार नाईकला. इस्रोचे आमचे विश्वनाथ भोईर सुनील गोपाळे हे मॅच पाहतायत. विल्यम मार्टीस मॅच पाहतायत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांनी मंगेश वागडेकर यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि दीपक मॅच पण तशी आहे ना, एक टफ फाईट मॅच आहे. मात्र पहिल्या दोन षटकांमध्ये वळूया आपण दीपक पाटील यांच्याकडे. ओमकार नाईक सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वर. शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र रोहन चॉन्टीनं केलेली फटकेबाजी नक्कीच पथ्यावर पडली असं म्हणायला हरकत नाहीये. एक चांगलं पाठबळ धावांचं मात्र त्यानं मिळवून दिलंय आणि त्याच धावांच्या जोरावर इथे मात्र लढण्याचा प्रयत्न आता मात्र या मॅच मध्ये केला जाईल जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी उल्वे या टीम कडून. ओमकार सज्ज होतोय. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज मॅन फ्रॉम रोडपाली परेश कडके आहे. कशा पद्धतीनं ही लढत नक्कीच बिग फाईट हाय व्होल्टेज मुकाबला तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळणार हे मात्र निश्चित आहे. फाईट ऑन ओवर द विकेट ना ओमकार तयार दुसऱ्या सत्रामधील पहिला चेंडू घेऊन. पहिलाच बॉल इनसाइड आउट. व्हाट अ सुपर स्ट्रोक. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट. इट्स अ लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह. परेश कडकेच्या बॅट मधून मात्र एक टेक्स्टबुक स्टाईल षटकार. हा जो परेश कडके काय म्हणजे पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय का काय काय कॉन्फिडंट बघा त्याच्या फटक्यामधला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा चेंडू होता आणि फक्त बघत राहिला तो. त्याला पूर्ण विश्वास होता की हा चेंडू सीमारेषेच्या पार जाणार. बघा काय मारलाय. वा अफलातून कॉन्फिडंटचा षटकार. क्लास आहे परेश कडकेकडे आणि आकाश तारेकरचं ओझं कमी करणार आहे. बरोबर. कारण आकाश तारेकर एका बाजूला राहणं आणि दुसऱ्या बाजूला मात्र जेवढी त्याला साथ मिळेल तेवढं रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाच्या दृष्टिकोनातून तेवढंच महत्वाचं आहे. पहिल्याच बॉलवर षटकार. व्हाट अ ग्रेट स्टार्ट. यापेक्षा अजून चांगली सुरुवात काय असू शकते. जबरदस्त सुरुवात. एक देखणी सुरुवात. अगदी व्हेरी फर्स्ट बॉलवर षटकार. लाजवाब. दडपण आता मात्र ओमकारवर जरूर असेल. फाईट ऑन ओवर द विकेट ना पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेर यावेळेस मात्र शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न मात्र केला होता. अपील पाहायला मिळते त्या ठिकाणी. पाहूया पंच पुन्हा एकदा दोघांनाही एकमेकांशी सल्ला मसलत करत असताना. हे फार चांगलं आहे. टेक्नॉलॉजीची मदत मगाशा मॅचमध्ये घेतली गेली होती परंतु इथे थोडासा संभ्रम असा वाटतोय कदाचित पंचांच्या मनामध्ये. पाहूया कशा पद्धतीनं इथे निर्णय येतोय. स्टॉप बॉल निर्धाव चेंडूची सांगता नाही. आणि आतापर्यंत पंचांची भूमिका या संपूर्ण रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगली राहिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांनी थर्ड अंपायर कडे जेव्हा कॉल केलेला आहे तेव्हा 24 लाईव्हनी पण अगदी क्लिअरिटी दाखवून बरोबर योग्य तो निर्णय घेण्यासाठी मस्त कॅमेरा मननं आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. त्या सगळ्या कॅमेरा मननं पण आपण मनापासून सॅल्यूट करूया. कारण उंच उन्हामध्ये मचानावर ते बसतात बरोबर ते प्रत्येक चेंडूकडे लक्ष देतात. चेंडूला आपल्या कॅमेरामध्ये बद्ध करतात आणि अंपायरना आणि आपल्याला मदत करतात. त्यांना धन्यवाद. सतत झूम इन करणं झूम आउट या गोष्टी सातत्यानं कॅमेरामनला करावं लागतात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या टेक्नॉलॉजी टीमला सुद्धा सलाम आहे. ओमकारचा हा बॉल हा ट्रेडमार्क आहे परेश कडकेचा. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल क्रॉस होणं झोपणं जणू काही लोळला लोळला तो विकेटवर लोळला अक्षरशः लोळून त्यानं हा फटका आणि विरुद्ध दिशेला मारलाय. ऑफ साईडचा चेंडू होता. चेंडू मिड विकेटला पेटंट स्ट्रोक आहे त्याचा आणि तोच मारण्याचा प्रयत्न मात्र झाला.
एक रन मिळाली धावसंख्या 7 या आकड्यावर. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर ज्याच्यासाठी मात्र प्रेक्षक वर्ग फिदा आहे, मोठा फॅन्स वर्ग, मोठा चाहता वर्ग अच्छा घडीला मात्र ज्या खेळाडूंना जमा केलाय. मॅन फ्रॉम पारगाव यावर स्ट्राइक एंडला समोर वेगाचा तुफान बादशाह ओमकार नाईक. आकाशासाठी हा बॉल समोरच्या दिशेला अगदी खडून काढला हा स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्प्यानिशी चेंडू सीमा पार चौकाराने मात्र खात उघडतोय तो आकाश तारेकर. महेंद्र सिंग धोनीची आठवण करून दिली पुन्हा एकदा आकाश तारेकरनं. हा नक्कीच महेंद्र सिंग धोनीची त्यांना आठवण करून गेली. खडे खडे हेलिकॉप्टर स्टाईल फटका मारला. बघा दीपक 12.80 धावांची सरासरी पाहिजे होती जिंकायला. 4 चेंडूमध्येच 11 धावा केलेल्या आहेत, निम्म काम तमाम केलंय. आणि पहिलं पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये हीच रणनीती आखली जाईल, त्याही सरासरीपेक्षा जास्त धावा. कदाचित 30-1 टोटल डोक्यामध्ये असेल आणि उरलेल्या रिमेनिंग 50% धावा पुढच्या 3 ओव्हर्स मध्ये अशा पद्धतीची रणनीती कदाचित आखली. पहिले क्षेत्ररक्षण घेतल्याचा हाच तर फायदा असतो की कितीचं रन रेट पाहिजे आपल्याला, किती धावा करायच्या आहेत, मग त्या पहिल्या षटकात करायच्या की दुसऱ्या षटकात करायच्या की शेवटच्या षटकात करायच्या, हे सगळे निर्णय घेता येतात फलंदाजीला. म्हणून बऱ्याचशा वेळेला जे कर्णधार आहेत ना ते नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतात आणि तोच निर्णय आज आकाश तारेकरनं घेतलेला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि आता फलंदाजीला टार्गेट चेस करतायत. बॅकफुटला जात असताना टॅप करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला मात्र फिल्डर आहे. या दोन संघांमध्ये एक मॅच झाली होती या लीगमध्ये आणि ज्यावेळेस रॉयल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ जिंकला होता एक धावेनं, इथे अतिशय महत्वपूर्ण माहिती सुदर्शन पाटील आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि हेच तर खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र केलंय. सुदर्शनचा प्रदर्शन ही चर्चेची गोष्ट राहिले. सुदर्शन चक्रासारखं हा चेंडू जमीन लगतचा फटका, ही टेक्निकल फलंदाजी आहे, समजबूज भरी फलंदाजी. अगोदर मिळालंय ना आपल्याला जेवण चांगलं मिळालंय ना, आता फक्त एकच गुलाबजाम खायचा आणि एकच स्वीट छोटंसं खायचं. त्याने टार्गेटवर लक्ष ठेवलंय, 12.80 म्हणजे 12.80 म्हणजे साधारण 13 धावा पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्या त्यांनी, 12 टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे. हळूहळू हळूहळू टार्गेटच्या दिशेनं आकाश तारेकर जातोय. आकाश तारेकर देश विदेशामध्ये खेळलेला आहे, मोठमोठ्या टुर्नामेंट्स खेळलेला आहे, त्यामुळे अनुभव पणाला लावतोय आणि या मॅचमध्ये जिंकण्याच्या इराद्याने उतरलाय. आता किरण पवारच्या समोर एक थोडंसं आव्हान असणार आहे. पहिला दिवस कोणी विसरलेल्या स्पर्धेचा आकाश तारेकरनं मागे खेळलेला तो चौकार, क्या बात आहे, लाजवाब आणि अविस्मरणीय असा तो रायगडवासियांसाठी जो तो क्षण होता. आनंद साजरा करायला रायगडकरांना नाचवायला भाग पाडलं ते आकाश तारेकर. असे आनंदाचे क्षण कैक वेळा आकाश तारेकरनं आपल्याला दिलेत आणि तेवढाच आपण एन्जॉय केलाय. बऱ्याचशा आपण शो मॅचेस झाले असतील रायगड ठाणे किंवा कोणत्याही मॅचेस असे जेव्हा ओपन क्रिकेट आपण पाहतोय, असे आनंदाचे क्षण आपल्याला टाळ्या वाजवायला देणं हे आकाश तारेकरनं आजता गायत मात्र या सगळ्या क्रीडा वर्गाला गेले, म्हणूनच आज चाहता वर्ग मोठा आहे. म्हणून त्याला वंडर बॉय म्हणतो आपण कधी, गॉड ऑफ रायगड टेनिस क्रिकेट या उपाध्या दिलेल्या आहेत आणि त्याला ते सार्थकी लावलेलं आहे. मात्र रायगड प्रीमियर लीग मधल्या या क्रुशियल मॅच मध्ये आता कोण जिंकणार? प्रेक्षक बघा कसे शांत बसलेले आहेत, अजिबात आरडा नाही, ओरडा नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, भोंगे रोज वाजतात, ते भोंगेही वाजायला अजून सुरुवात झाली नाही. समोर छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्षामध्ये शांत बसून या सामन्याचा मनमुराद असा आनंद घेत आहेत ते सर्व क्रीडा रसिक. लाईव्ह जे आनंद घेत आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. 24 लाईव्हला आपण सबस्क्राईब करा. कल्पेश ठाकूरला आणलं जाते दुसऱ्या षटकासाठी. यावेळेस अगदी सावधानतेनं बॅकफुटला जात असताना फक्त स्टिअर केलं बॉलला. पॉईंट क्षेत्रामध्ये सिंगल एक पडली जाते. एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 आकड्यावर. परेश कडकडे आकाश तारेकर अशी जोडी आहे. थोडंसं टेन्शन जरूर असेल कारण एकतर मनामध्ये थोडेसे अनालिसिस चालू असेल, कारण जेव्हा तुम्ही चेसिंग करत असताना वेगळ्या स्ट्रॅटेजीनं तुम्हाला जावं लागतं. एक आकडेमोड मनामध्ये असते, मग 2 ओव्हर षटकामध्ये किती धावा आल्या पाहिजेत, कोणते समोरच्या संघांमध्ये असे गोलंदाज आहेत का ज्यांच्यावर आपल्याला अटॅक करता येईल, शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहिल्या तर मग ते आपल्याला चेस करू शकतो, या सगळ्या आकडेमोड गणिती कॅल्क्युलेशन्सनं तुम्हाला मनामध्ये आणि त्यासाठी मात्र एक वेगळी रणनीती
आखावी लागते, परंतु इथे मैदानातली रणनीती फार महत्त्वाची आहे. कल्पेश पुन्हा एकदा या वेळेस थोडासा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. गलीमध्ये फील्ड केला जातोय, एकच जाब येईल. कल्पेश ठाकूर थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न मात्र या ओव्हरमध्ये करतोय, कारण व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय, हातभर बाहेर वळवण्याची कला चेंडूला याला अवगत आहे, आणि त्याचमुळे मात्र थोडंसं दचकून आपण म्हणू थोडंसं सावधानतेनं संयमानं आता पहिल्या दोन चेंडूमध्ये पाहिलं तर फलंदाजी केली जाते. कल्पेशचा हा बॉल पुन्हा एकदा अगदी सॉफ्ट हँडेड ऑन साईडला वळवल्या. काशनं रिस्क घ्यायची नाहीये, कारण माहितीये त्यांना हे दोन फलंदाज राहिले शेवटपर्यंत या धावा होऊ शकतात. आकाश तारेकर बडा माचका प्लेअर आहे, मोठ्या मॅचेस आजपर्यंत कित्येक वेळा काढल्या. खार्डीची मला मॅच आठवते, संपूर्णपणे धुकं मैदानामध्ये पसरलं होतं आणि ती 20 लाखाची स्पर्धा, आणि ज्या वेळेलाच मात्र त्या धुक्यामधून कोणाला चेंडू दिसत नव्हता त्यावेळेस ती मॅच आस्था गायत मात्र क्रीडा रसिकांच्या लक्षात आहे. आणि रायगड ठाण्याला तरी कुठे काय दिसत होतं, त्या मॅचला काही दिसत नव्हतं. त्यानं स्कूप चेंडू केला, चौकार मारा. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर शपल क्रॉस होऊन अगदी अनऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावान करता येतोय हा उत्तुंग षटकार. फटका मारला अफलातून फटका. हे फटके तुम्हाला लेदर मध्ये पण पाहायला फार कमी मिळतात. कशी जागा बनवली त्या फटक्याबरोबर, झोपला लोळला पडला गोल 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 भिंगरी सारखा फिरला बघा आणि परत उभा पण राहिला. त्याच्यासाठी या स्ट्रोक साठीच तो खास स्पेशल आहे. आणि आपले 24 लाईव्ह वाले पण तो फटका वारंवार दाखवत आहेत, कसा त्यानं ती जागा बनवली आणि कसं बरोबर टायमिंग जुळवलं, पुन्हा आपल्याला बॅलन्स केलं आणि उभा कॉन्फिडंट न उभा राहिला. आणि चेंडू गेला कुठे, फाईन लेगला सीमारेषा पार षटकार. संपूर्ण मैदानाचा वापर केला जातोय 360 डिग्री मध्ये खेळणं आजकाल मात्र प्रत्येक खेळाडूचं लक्षण झालंय. आणि या तशाच पद्धतीचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला परेश खडकेच्या बॅटमधून. अनऑर्थोडॉक्स या पद्धतीचा आजकाल जास्त अवलंब केला जातो. मस्त फलंदाजी, गोलंदाजी अगोदर चांगली होती, अगोदरचे चांगले चेंडू टाकले, मात्र एका चेंडूवर गोलंदाजाला मार बसला. हो 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 हो, काय टर्न आहे, हातवर टर्न आहे या गोलंदाजाचा. या गोलंदाजाला मारणं तसं सोपं नाही. कल्पेश ठाकूर अगदी मुरब्बी गोलंदाज आहे. किरण पवार त्याला सांगतोय, आता तुला एकच चेंडू टाकायचा आहे, कसा टाकायला पाहिजे असा टाकायला पाहिजे असं त्याला सांगतोय तो. पण बघूया की शेवटचा चेंडू तो कसा टाकणार. समोर आहे तो परेश कडके. इनसाइड आउट, व्हाट अ सुपर स्ट्रोक, कव्हरच्या वरतून काय शॉट आहे, शॉट ऑफ द डे. परेश कडकेच्या बॅट मधून निघतोय आणखीन एक ब्रँडेड षटकार. सामना होईल यष्टी रक्षकानं. हा किरण पवारच्या हातामध्ये चेंडू गेला होता. आजचे तीनही षटकार त्याचे आहेत ना, हे वारंवार पाहावेसे वाटतील. पहिला आला, पहिलाच ओमकार नाईकला चढवला कव्हर ड्राईव्ह अगदी इनसाइड आउट. दुसऱ्या वेळेस आपण पाहिलं कल्पेश ठाकूर चांगली बॉलिंग करत होता, परंतु त्याच वेळेला अनऑर्थोडॉक्स म्हणजे एक्झिक्यूट केलं त्यांनी स्वतःला. चेंडू वाईट नव्हता, परंतु त्याच वेळेला झोपणं या ज्या गोष्टी आहेत. हा बघा ना स्ट्रोक काय मारला, वा सरळ कॅमेरामॅनच्या दिशेनं जबरदस्त फटकेबाजी केलेली. आपण म्हणाला ते विश्लेषण केलं, अगदी करेक्ट आपण विश्लेषण केलेलं आहे या फटक्यांचं. परेश कडके 7 चेंडूमध्ये 20 धावांवर खेळतोय. आकाश तारेकर जोपर्यंत विकेटवर नांगर रोवून बसणार, विकेटवर तळ ठोकून बसणार, येणाऱ्या प्रत्येक
त्याच्या समोर खेळणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला बळ मिळणार आहे. तर मीर स्पोर्ट्सचे ओनर आणि मयूरशेठ पाटील सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मयूरशेठ पाटील साहेब कुंडे बहाळ यांच्या या स्पर्धेसाठी रायगड प्रीमियर लीगसाठी मंगेशजी वाकडीकर यांना फार फार शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच मयूरशेठ पाटील साहेब. आपलं दीपक तसं पाहिलं ना तर हे षटक निर्णायक आहे. या षटकामध्ये जर का कमी धावा आल्या तर प्रेशर बनेल ते फलंदाजी करणाऱ्या टीमवर, आणि जर जास्त धावा आल्या तर प्रेशर बनेल ते गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. बघूया रॉयल कणबोली वर्सेस जीवदानी बामणडोंगरी. ओमकार नाईक गोलंदाज, एक षटक त्यानं टाकलेलं आहे. पहिलं षटक 12 धावा दिल्यात आणि हा चेंडू आल्या आल्या कडक प्रहार केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत उतुंगाचा षटकार. जबरदस्त टोला आणला बघा, काय जागा बनवली आणि आला चेंडू तसा धाडला तो लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी परमपूज्य पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले स्टँडच्या पलीकडे मारलेला हा उतुंग असा षटकार. एक कॉन्फिडंट भरा स्ट्रोक होता आकाश तारेकरचा. मागची मॅच जेव्हा या दोन टीममध्ये झाली होती तेव्हा सुद्धा थोडासा ओमकार नाईक महागडा ठरला होता. दोन ओव्हर्समध्ये 29 धावा दिल्या होत्या, एक फलंदाज बाद केला होता, परंतु त्याच्यावर फार मोठी अपेक्षा या टीमला. नाही नक्कीच, वेळ पण कशी आहे बघा ना दीपक, आपण इथून बोलायला काय आपल्याला, बोले ते पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. प्रेशर आहे प्रेक्षकांचा, आता व्ह्यूवर्स पण बघा 10,000 लोक या मॅचचा आनंद घेत आहेत टीव्हीवर साधारण, आणि इथे तुडुंब भरलेली आहे गर्दी. फुलटॉस चेंडू फक्त कट केलाय, यालाच म्हणतात असेल तेव्हा दिवाळी आणि नसेल तेव्हा शिमगा. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते. आकाश तारेकरला माहिती आहे मॅच कशी पुढे न्यायची. म्हणजे तळेगाववाडीचे हरीशजी कडपे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. तर मॅच कशी पुढे न्यायची, मॅचमध्ये कसं बनायचं, समोरच्याला कसं खेळवायचं, आपल्या साथीदाराकडून कशा धावा काढून घ्यायच्या, हे सगळं तंत्र आकाश तारेकरला शिकवायला नको. तरबेज आहे तो मुरब्बी आहे याच्यामध्ये. बरेचसे उन्हाळे पावसाळे क्रिकेटमधले त्यानं बघितलेले आहे, परंतु दिल्ली अभी बहुत दूर आहे. 16 मध्ये 30 पाहिजेत. हा चेंडू परेशला, परेशच्या बॅटच्या कडेला चेंडू लागतोय, गलीमध्ये झेल टिपला जातोय आणि गोल्डन विकेट, महत्वाची विकेट परेश कडके मात्र बा. म्हणत होतो या गोलंदाजाला यश मिळालं नाही, मात्र हे जे यश आहे ना त्या यशाला सगळं त्यानं झाकून टाकलंय. निर्णायक क्षणी एक महत्वाची गोल्डन विकेट घेणं हे काय खाऊ नाही, आणि हे ओमकार नाईकनं या मैदानावर करून दाखवलेलं आहे. बामणडोंगरीच्या तेजस मात्र यांच्या तालमीत तयार झालेला, अमर मात्र यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू आहे. ब्रेक थ्रू हवा होता इथे, मात्र पाहायला गेलं तर फार गरज होती. काही झालं तरी जोडी फोडायची होती आणि ती जोडी अखेरीस फोडले ती या वेगानं ओमकार नाईकनं. यावेळेस मात्र फार मोठी सफलता अर्जित केली. परेश कडके परतलाय, परेश कडकेनं सुद्धा फार चांगली बॅटिंग केली, 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि आता मात्र 8 चेंडूंमध्ये तब्बल 20 धावांची विस्फोटक इनिंग, आणि त्याच्यामध्ये अगदी 3 देखणे प्रेक्षणीय फटके पाहायला मिळाले ते 3 षटकार. खरं तर आक्रमक सुरुवात त्यानं करून दिली, धडाकेबाद सुरुवात जी म्हणतो ना आपण, जी स्टार्ट चांगली स्टार्ट करून दिली. पहिली पावलं जर आपली चांगली पडली ना की मग पुढचं सगळं सुरळीत होतं असं म्हणतात, आणि तशीच त्यांना एक चांगली स्टार्ट करून दिलेली आहे. आता येणाऱ्या फलंदाजांवर जास्त प्रेशर नसणार आहे. 1 डाऊन पोझिशनमध्ये आलेला आहे कणबोलीचा संतोष मदने. अजूनही मॅच बॅलन्स आहे सर. हो 30 धावांची गरज आहे, जवळजवळ निम्म अंतर कापायचं आहे, सामना संपलेला नाही, आणि क्रिकेट असा खेळ आहे कधी पालटेल याचा नेम नाही. शेवटच्या चेंडू पर्यंत काय निर्णय येईल हे सांगणं फार कठीण होऊन बसत. संतोष मदने टहलणी केली, कोणकोणत्या बुरुजावर कोणकोणता मावळा ठेवलाय हा चेंडू.
ओहो व्हाट अ एक्सलेंट डिलिव्हरी, ब्रिलियंट डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर कोणता ऑफस्ट्रमच्या बाहेरचा, तर हा 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 मी टाकलेला असं सांगतोय तो ओमकार नाईक. काय गोलंदाज, एखाद्याला कधी कधी सूर लवकर गवसत नाही पण एकदा गवसला ना की मग मात्र त्याची चार चांद लावत असतो तो सामन्यामध्ये. आणि तशीच गोलंदाजी आज ओमकार नाईक या मैदानावर करतोय. दोन चेंडू निर्णायक चांगले टाकले, हा तिसरा चेंडू टाकेल का? फुल टॉस, नो बॉल, ओ माय गॉड, नो बॉल, एक धाव तर धावून पूर्ण केली आहे. या सिच्युएशनला नो बॉल येणं पाहायला गेलं तर एक तर हाय वोल्टेज मुकाबला, कौतुक करत होतो ओंकारचं, परंतु त्या ठिकाणी कदाचित ओ स्टेपिंग. म्हणजे ते एकादशीच्या घरी काय बोलतात ना, तिसऱ्या पंचांकडे नो बॉलचं पंचांनी मागणी केलेली आहे, मदत घेतली जाते तिसऱ्या पंचांची. नो बॉल, इट्स अ नो बॉल, परफेक्ट नो बॉल, गुड डिसिजन अंपायर. रिव्ह्यू, रिव्ह्यू कोणाचा होता? रिव्ह्यू फिल्डिंगचा, फिल्डिंग टीमचा. रिव्ह्यू इज ओव्हर, येस रिव्ह्यू. आणि फ्री हिट, फ्री हिट, एकावर एक फ्री. बऱ्याचशा स्कीम्स आल्या आहे ना, एल एम एल वगैरे आल्या, सगळ्यांना धुवून नेलं, पॅन कार्ड आल्या, सगळ्यांचे पैसे सगळे गायब झाले. फ्री, आता फ्री काही नको, पाहिजे ते पाहिजे आपल्याला, मेहनतीचं पाहिजे, स्वकर्तृत्वानं. कारच्या स्कीम आल्या आल्या होत्या, युनिक सिग्मा, महिन्याला एवढे देतो, लाखाला 10,000, महिन्याला 80,000, 8,000, सगळं सगळं बुडालं. बऱ्याचशा मीटिंग तुम्ही सुद्धा अटेंड केलेले दिसतात. हा चेंडू, ओ फ्री हिटचा फायदा नाही उठवता आला, एक धाव घेतलेली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, वा लाजवाब असं क्षेत्ररक्षण. अंपायरने काय लिहू घेतलंय? फोर स्टेप, ओके, येस. संतोष चौधरी आमचे तिसरे अंपायर आणि नीरज राणावत. अंपायरनी मदत मागितलेली आहे, ओव्हर स्टेप ना सर, येस. नो बॉल साठी बघूया. गणेश बावीसकर सरांनी, वारकरी संप्रदायातील आहेत आमच्या गणेश बावीसकर, है ना, कोणावरही अन्याय ते कधी करणार नाही. तेणे नो हे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. चंदूसरी आमचे वारकरीच आहेत, समालोचन कक्षामध्ये बरेचसे वारकरी आमचे. संतोष बुवा चौधरी वारकरी आहेत. ओ ओ हो हो हो, चेक करतायत, चेक करतायत सर. दूध का दूध और पानी का पानी क्या है हमें देखना है. आमचे देवीदास केदारी, अनिल म्हात्रे, संतोष खारकर, प्रकाश गाताडे, चंद्रकांत गाताडे, संतोष दळवी, निलेश जुईकर, सचिन देशमुख, डॉक्टर सचिन देशमुख, हे सगळे या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, स्वागत करतो. आमचे सचिन आलेले आहेत, त्या दिवशी त्यांनी ॲक्सिडेंट झाला आणि एका जखमीला त्यांनी आपल्या गाडीमध्ये बसवलेलं लगेच. आणि हा चेंडू नो चेंडू आहे सर, नो. परत फ्री हिट ना सर, येस परत फ्री हिट सर. नीरज राणावत आमचे तिसरे पंच, डीवाय पाटील अकॅडमीमध्ये ते खेळलेले आहे, सारसोळ्याचे क्रिकेट त्यांनी गाजवलेलं आहे. वळूया मैदानावर दीपक. 36 धावा झाल्या, 36 या दोन नो बॉलनं थोडासा पॉज आणला खेळामध्ये, परंतु खेळ बिघडवलाय सुद्धा मित्र म्हणेन. हा बामणडोंगरीला थोडस टेन्शन मध्ये टाकलेलं आहे, हा प्रेशर आला होता मगाशी परेश कडकेच्या विकेटचा, तो रिलीज झालाय. 39 धावा झाल्या, 36 स्कोरवर दिसत होता, परंतु त्यात 3 रन ऍड झाल्यानंतर 39 रन्स. 39
64 टार्गेट आहे, 14 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. फुल टॉस चेंडू, वडा स्ट्रोक ब्युटिफुल, आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार मिड विकेट मध्ये मारलेला आकाश तारेकरचा आकाश ब्रँडेड षटकार. थोड्या संधी दिल्यानंतर मग आकाश तारेकर समोर आहे आणि फ्रीडचा बॉल आकाश तारेकर समोर टाकणं म्हणजे तो सुद्धा चॅलेंज होतं. आणि इथे मात्र ही लढत थोडीशी सोपी करत असताना रॉयल स्पोर्ट्स कळंबोली 13-19 पाहिजे हा चेंडू. हो, असे चेंडू टाकायला पाहिजे होते असे त्याचे सहकारी म्हणतात. आकाश तारेकरनं काय फटका मारला, त्याला का रायगडचा वंडर बॉय म्हणतात, त्याने सिद्ध केलेलं आहे या मैदानावर. नक्की आकाश तारेकरने सिद्ध केलंय, पण आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याचा टॉस होणार आहे, मी सन्माननीय राम वाजेकर, भगवानजी मुकादम आणि अमरजी म्हात्रे या तीनही मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. रजत मुंडे आणि ओंकार पाटील आणखीन एक सुपर हिटमधली बिग फाईट. एका बाजूला डावखुऱ्या हाताचा शैलीदार सातत्यपूर्ण खेळी करणारा रजत मुंडे, तर संपूर्ण रायगडच्या यंगस्टरला ज्याला स्टाईल आयकॉन, ज्याची स्टाईल फॉलो करतात फलंदाजीची के एल राहुलचा फॅन ओंकार पाटील. कोण मागणार? तर रजत मुंडेने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. रजत काय सांगशील, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू पहिले. रजत, काल सुपर 16 पासून आता या स्पर्धेमध्ये नॉकआउट चे राऊंड सुरू झालेत, म्हणजे यातून जर जिंकला तर किमान 4 पैकी 1 ट्रॉफी तुमच्या हातामध्ये येणार. हो नक्कीच, कारण प्रयत्न असेल टॉप 4 मध्ये जायचा आणि टीमचा मोमेंटम खूप चांगला चाललाय, तर चान्सेस आहेत टॉप 4 मध्ये जायचा. आणि खरंच ज्यावेळी मी तुमची रिया 11 14 स्कॉड बघितला त्यावेळी रोटेशन ने सुद्धा तुम्हाला काही फरक पडला नाही, जो रोटेशनचा नियम होता. वेल बॅलन्स टीम, बऱ्याच प्रेक्षकांकडून मी ऐकलंय की वेल बॅलन्स टीम आहे समोरची. काय सांगाल आपल्या टीम बद्दल, खेळाडूंना काय संदेश द्याल, ही मॅच त्यांनी कशी खेळायला हवी? नक्कीच, कारण टीम मध्ये मोठा प्लेअर तसा कोण नाही, सगळं बॅलन्स आहे, सगळे 100% देतात, म्हणून टीम चांगला परफॉर्मन्स करते. प्रयत्न असेल जिंकायचा, जिंकाचा प्रयत्न असेल. समोर वेल बॅलन्स टीम आहे आणि मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे बरोबर खेळायचं आहे. सुपर हिट ओंकार, तुलाही तोच प्रश्न असेल, किमान या सामन्यामध्ये जर आपण विजय मिळवला तर 4 पैकी 1 ट्रॉफी RPL ची पहिल्या ते चौथ्या क्रमांकापर्यंत एक ट्रॉफी तुम्हाला नक्कीच मिळणार. 100% जिंकण्याचा प्रयत्न करून, कारण सर्वांचं स्वप्न एकच असते का, रायगड प्रीमियर लीग जिंकणं. रायगड प्रीमियर लीग जिंकणं, पण एक खेळाडू आहे तुमचा अनुराग माळी, खरं तर त्याची आज एक्झाम होती प्रॅक्टिकल लास्ट इयरला आहे आणि त्याने मैदान गाजवलं आहे, पण आपली एक्झाम सोडून तो आज तुझ्या स्क्वॉडमध्ये सामील झाला आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील? कारण त्याची आम्हाला गरजच आहे, कारण जशी तो गोलंदाजी करतो तो चांगलीच गोलंदाजी करतो, म्हणून आम्ही त्यांच्या घरी आमच्या स्पॉन्सरांना सांगितलं काही करून जा आणि त्याला त्यांच्या घरच्यानं सांगा तुम्ही म्हणून. नक्कीच, एक एक प्लेअर चुनिंदा घेतलेत, आपण फोटो सेशन करूया मान्यवर पाहुण्यांच्या बरोबर. तत्पूर्वी या स्पर्धेला शुभेच्छा येतात मयूर शेठ भोईर, कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, दोघांनाही मनापासून आपण शुभेच्छा देऊया. जय चौधरी आणि नरेश तांडेल यांच्याकडून सोनाई तळेगाव या टीमला शुभेच्छा आल्यात. कळंबोलीचे जय चौधरी आणि तळेगावचे नरेशजी तांडेल यांच्याकडून सचिन तांडेल यांच्या सोनाई तळेगावला पुढच्या सामन्याकरता शुभेच्छा आल्यात. आणि आमचे पॉल ऑक्टोपस संदीप माळी आल्या आल्या किरण पवारला मिळते आहे, किरण पवारला मिळते एक विकेट आणि तीही रायगडच्या वंडर बॉय आकाश तारेकर याची. हा प्रवीण, आता जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. आपले रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार विश्वनाथ शेठ, त्याचप्रमाणे दिनेश कडव आणि सत्यवान म्हात्रे या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही आपण मनापासून
हार्दिक हार्दिक स्वागत करूया. 10 चेंडू 18 धावा अजूनही मॅच दोन्ही बाजूने समप्रमाणात झुकले दीपक. कोणी अजूनही तसं तर्क वितर्क लावू शकत नाही कारण जो मूळ अडसर होता जो आकाश तारेकर जो सहज मॅच या ओव्हरमध्येच संपू शकला असता तो अडसर दूर केलाय तो किरण पवारनं. रायगड प्रीमियर लीग या शेवटपर्यंत ह्या सामन्याची भिडंत आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण अजूनही आहे. 18 धावा काढणं आता चॅलेंज असेल कारण दोन्ही स्थिरवलेले फलंदाज बाद झालेत. परेश खडकेनं चांगला स्टार्ट दिला, आकाशनं चांगली बॅटिंग केली, परंतु अगदी मोक्याच्या क्षणाला मात्र किरण पवारला यावं लागलं. बॉल हातामध्ये घेतला, त्याला माहिती आहे या मॅचची अहमियत काय, या मॅचचं महत्व काय, आणि ती कॅप्टन इनिंग जरी पाहायला नसली मिळेल बॅटिंगमधून, परंतु बॉलिंगमधून फार महत्वपूर्ण विकेट किरण पवारनं आपल्या नावावर. एवढा बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी किरण पवार. इथून नाही तर तिथून कुठून तरी सक्सेस होतोय या मैदानावर. इशारा करतोय आपल्या क्षेत्ररक्षकांना, तिथे थांबा, तिथे चेंडू येण्याची जास्त शक्यता आहे आणि ती शक्यता नाकारता येत नाही. फलंदाज थोडासा नाराज झालाय तो साईश मात्रे. गोलंदाजी जबरदस्त केली आज साईशनं, वाखाणण्याजोगी. आ किरण पवार छाग आहे, जबरदस्त गोलंदाजी आज किरण पवारची पाहायला मिळते. काय गोलंदाजी, आतापर्यंत त्यांनी चेंडू टाकलेत 4-4 चेंडूमध्ये धाव दिले ती फक्त एकच आणि एक महत्वाचा मोहरा तोही आकाश तारेकरला त्यानं तंबूचा रस्ता दाखवला. लाजवाब अशी कॅप्टनला साजेशी अशी गोलंदाजी या मैदानावर करतोय तो किरण पवार. कर्नाळा एंड करू कडून छत्रपती शिवाजी महाराज समालोचन कक्ष एंड कडून गोलंदाजी करतोय तो किरण पवार या मैदानावर. समोर आहे साईश. ओ साईश मात्रेला आई चेंडू निर्धाव, टाळ्यांचा कडकडाट होतोय. किरण पवारचे चाहते जोर जोरात टाळ्या वाजवतायत. बघा सगळीकडून या मैदानात टाळ्या येत आहेत. एक आनंदाचं वातावरण किरण पवारसाठी तयार झालेलं आहे. या षटकातील शेवटचा चेंडू, हा चेंडू वाईड जातोय, खूप बाहेर वाईड जातोय. किरण पवारला टप्पा भेटलाय मात्र हा जास्त बाहेर टाकल्यामुळे चेंडू वाईड डिक्लेअर केला तो पंचांनी. आणि टप्पा पडल्यानंतर बॉल त्याची फारशी उडत नाहीये, थोडेसे खाली राहतात, त्यामुळे बॅट्समन सुद्धा जो विचार करतात ना ज्या उंचीचा ज्या टप्प्याच्या उंचीचा त्यापेक्षा सुद्धा खाली राहतात. आणि त्याच्यामध्ये मात्र साईश मात्र अपयशी ठरलाय. 3 चेंडू खेळलाय, एकही धाव नाही आहे, परंतु हा मॅचचा सगळ्यात महत्वाचा चेंडू असेल. ठीक आहे सर, हा निर्णायक शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू. 6 धावा 4 धावा विकेट की 1-2-3 आई चेंडू वाईड. लगातार 2 चेंडू वाईड, ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेंथ ठेवण्याचा प्रयत्न किरण पवार करतोय. त्याला माहितीये लेफ्टी बॅट्समन आहे साईश, ऑन साईडला स्ट्रॉंग आहे, त्याला लेफ्ट साईडला दिला की समजा गेला. म्हणून ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेंथ टाकण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्यामध्ये अपयश. लगातार 2 चेंडू त्यानं वाईड टाकलेत. हा चेंडू काय निर्णय घेणार? हो 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 हो, मस्त चेंडू, आई चेंडू निर्धाव टाकतोय तो किरण पवार. आणि हे टाळ्या वाजवणारा षटक सगळ्या स्टेडियम मधून, बघा सगळ्या स्टँड मधून टाळ्यांचा कडकडाट येतोय किरण पवार साठी. अभिनंदन करतायत बघा, त्याचे सगळे चाहते जवळ आलेत त्याच्या आणि त्याचा त्याला शाबासकी देत आहेत. एक निर्णय क्रिशियल मोमेंटला किरण पवारनं एक षटक टाकलं, 4 डॉट्स टाकले, 2 एक्स्ट्रा गेल्या मात्र एक विकेट घेतला. लंबा ओव्हर राहा लेकिन रन कम गए. काही झालं तरी विजय प्राप्त करायचा आहे कारण एवढ्यात रन या संपूर्ण सिरीजमध्ये या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये काढल्यात किरण पवारनं. आणि हा विजय किती महत्वाचा आहे. आणि त्याच वेळेला मात्र ज्या पद्धतीनं ज्या द्वेषानं मात्र जी गोलंदाजी केली आणि आता मात्र रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघ जो 3 षटकांमध्ये हबी ठरत होता त्याला सुद्धा बॅकफूटवर आणलंय कारण 16 धावा अजूनही करायच्या आहेत शेवटच्या षटकामध्ये. ग्राफ बघा ना दीपक, ग्राफ रॉयल कळंबोलीचा ग्राफ जो ग्रीन ग्राफ किती वर गेलेला आता तो खाली खाली येत चाललेला आहे. त्यामुळे हे शेवटचं षटक आहे, हे शेवटचं षटक निर्णायक षटक असणार आहे. एका षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ह्या 16 धावा बनतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. सगळेजण तर्कवितर्क लढवत असतील, कोण घरात चहा घेत असेल, नाश्ता करत असेल, कोण हॉटेलला बसला असेल, कोण गाडीत बसलं असेल, कोण ऑफिसमध्ये बसलं असेल, कोण सामना या मैदानावर
बघत असेल त्यांची चर्चा हीच चालली असेल की या मॅचमध्ये आता किरण पवारचं काय होणार, आकाश तारेकरचं काय होणार, सहा चेंडूमध्ये सहा धावा होतील की नाही होणार, हे सगळं चित्र आता आपल्याला मात्र या मॅचमध्ये स्पष्ट होईल. सचिन खुटले आणि काशीनाथ खुटले चिंचवणचे आमचे पाहुणे, त्यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेट है, ह्या क्रिकेट नख खायला भाग पडतो असं हा क्रिकेट आहे. आणि ह्या क्रिकेटची ही जी अनिश्चितता आहे ती थरार आहे रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण अनुभवतोय. दीपक कंपल्सरी चेसिंग असेल या मॅचमध्ये, त्यामुळे सहा चेंडू आणि सोळा धावांची आवश्यकता. कोण जाणार पुढे सुपर फोर मध्ये, मात्र कोणता संघ दाखल होईल? रॉयल स्पोर्ट्स कळंबोली असेल की जीवदानी स्पोर्ट्स क्लब पामण डोंगरी, याची लढाई आता मात्र सुरू आहे मैदानामध्ये. आणि शेवटचा षटक घेऊन जॉन डी तयार. रोहनचा पहिला बॉल यावेळेस, मात्र इथे मात्र पंचांची कोणती प्रतिक्रिया नाहीये, म्हणजे पहिला चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल साठी जोरदार टाळ्या पडल्या जातात. जीवदानी स्पोर्ट्स क्लब पामण डोंगरी संघ आता मात्र हा बी ठरतोय. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाला जी सुरुवात दिली होती असं वाटलं होतं सहजतेनं आकाश तारेकर मात्र या धावा चेस करेल, परंतु ती निर्णायक विकेट किरण पवारनं घेतलेली विकेट मात्र मॅचला टर्न देऊन चालले. खूप चांगला बॉलिंग यावेळेस, मात्र व्हाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न. फुलर लेंथ समोरच्या दिशेला ड्राईव्ह, एक धाव दुसरी धाव, दोन धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. क्षेत्रक्षण चांगलं झालं, मात्र चेंडूची फेक नाही बरोबर झाली. बघा छोट्या छोट्या चुका आहेत, मोठं मोठं नुकसान करू शकतात. आणि हे एक एक धाव महत्वाची आहे. बरेचसे आता 15,000 लोक मॅचचा आनंद घेतात टीव्हीवर लाईव्ह. टीव्हीचे जे सबस्क्रायबर्स आहेत आणि व्ह्युअर्स आहेत ते वाढलेले आहेत. आमचे दुश्मीचे मनोहर शेठ ठाकूर आणि महेंद्र ठाकूर मॅचचा आनंद घेतात, उद्योजक, त्यांचंही आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सगळ्यांकडे रसिकांचं स्वागत आहे. मॅच सुद्धा तेवढीच हाय व्होल्टेज पाहायला, हाय व्होल्टेज नाही, सगळ्यांच्या जे कमजोर दिलवाले असतील ना त्यांच्या हृदयाची अवस्था काय असेल. त्यांनी घरी गेले तरी चालेल. चार चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्ग वर रोहन गर्ग फ्रॉम नावा. टॉस बॉल, फटका बसले, चिकू चुकी करतोय पुन्हा एकदा. शुभम आहे त्या ठिकाणी, आणखीन दोन धावा. या दोन धावेनं धावसंख्या मात्र पुढे जात असताना स्कोर कार्ड वर लागल्या त्या 50 धावा. अर्धशतक धाव फलकावर रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाचे. 52 धावा कंप्लीट होत असताना 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. क्षेत्रक्षक बघा तो लॉगांमधील क्षेत्रक्षक शुभम पाटील, तो बरोबर लेदर मध्ये जसं सगळं आपण कव्हर करतो ना तसं ढोपे टेकून खाली बसतोय. दोन गेल्या तरी चालतील पण चार नाही घालवायच्या, शिव्या नाही खायच्या प्रेक्षकांच्या, हे त्यांना डोक्यात धडलंय आणि या टेक्निक्स वापरल्या पाहिजेत. अटीतटीचा सामना आहे, टाळ्या वाजवतात सगळे. मैदान पेटले का दीपक? नाही नक्कीच. किरण पवारनं वेगळी ऊर्जा आणली या मैदानावर खरं तर त्या षटकानंतर अचानकपणे आलेली ऊर्जा आता मात्र संचारले प्रेक्षकांच्या मनामध्ये. ओ शफल झाला तरी तिकडे वाईड आहे, वाईडचा इशारा पंचांकडून देण्यात आलाय. आणि आता हे टेन्शन 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 वाढत चाललेलं आहे. यांना वाटेल असं द्यायला पाहिजे, त्यांना वाटेल तसं द्यायला पाहिजे, पण पंच काय देणार, योग्य आहे तेच. 3 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. सचिन तांडेल साहेबांचं आगमन इथे होत आहे. आमच्या कुरेशी 2 दिवस इथे थांड मांडून बसले, त्यांचंही आगमन होत आहे. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच, ठसन पाहायला मिळाली. पैसा वसूल मॅच आहे दीपक. सगळेजण आता मात्र तर्क करत असतील, पैसा लागल्या जात असेल आता मात्र कोणता संघ जिंकणार. कारण इथून मात्र प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठीची सुद्धा लढाई आहे. त्या फोर व्हीलर कार कडे सुद्धा तेवढ्याच प्रेक्षकांचं लक्ष आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला मिळाली पाहिजे हे त्यांचं स्वप्न. भले त्यांना काही नाही मिळणार, पण त्यातला जो आनंद आहे तो प्रत्येक क्रीडा रसिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तो फार महत्वाची भावना असते. आणि त्याच्याबरोबर आपला खेळणारा खेळाडू खेळत राहील शेवटपर्यंत विकेटवर, त्याचा खेळ आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल, तो एक आनंद वेगळा असेल. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. फसलाय टॉप एज बॉल हवेमध्ये, झेल टिपलाय फलंदाज बाद. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये मात्र वर्चस्व प्रस्थापित करत असताना जीवदानी स्पोर्ट्स क्लब NCC उल्पे बामण डोंगरी हा संघ. रायगड प्रीमियर लीग.
झालंय बघा प्रेक्षकांना अतिशय आवडणारी मॅच झालेली आहे. प्रेक्षणीय सामना झालेला आहे. 30 चेंडूमध्ये 63 धावा केल्या होत्या त्या किरण पवारच्या टीमनं जीवदानी बामणडोंगरीनं. रॉयल कणबोली पाठलाग करत होता 64 धावांचा 12-13 रन रेट पाहिजे होता. आता परिस्थिती बघा येणाऱ्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये जिंकायला 11 धावांची गरज आहे. क्षेत्रक्षणाची व्यूहरचना बघा. सर्कलच्या आत शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, गली आणि पॉइंट सीमारेषेजवळ डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. काय होईल दीपक, काही सांगणं कठीण आहे. हा चेंडू नाही बॅटच्या बरोबर मध्यमध बसला. निर्णायक चेंडू होता मात्र हा सामना बऱ्याचशा प्रमाणात किरण पवारच्या बाजूने जातो. काय टाळ्या वाजतात बघा, सगळ्या मैदानावर धूळ टाळ्या वाजल्या जातात. हा सामना अटीतटीचा मात्र झालेला आहे, क्रिकेटचा विजय झाला. टाळ्यांचा कड 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 कडाड पाहायला मिळतोय. किरण पवारसाठी या टाळ्या आहेत. त्याच्या ज्या षटकानं मात्र संपूर्णपणे खेळ पालटला. काय जिगरबाज खेळाडू असतो, ज्या जिगरबाज वृत्तीचा आज मात्र प्रदर्शन केलंय ते किरण पवार. फार कमी खेळाडू असे जिगरबाज असतात. आकाश तारेकरनं पण काय कमी नाही झुंज दिली, भरपूर झुंज दिली. सुरुवातीपासून आक्रमण केलं मात्र दुर्दैव म्हणावं लागेल ते रॉयल कणबोलीचं की आकाश तारेकर बाद झाला. जबरदस्त मात्र सामना पाहायला मिळाला, अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे, जिंकायला धावा पाहिजेत. 10 बसेल का? तेजस मात्रे आता उठले आपल्या जागेवरून. शेवटचा एक चेंडू, 10 धावांची गरज आहे. आणि हा चेंडू भिरकावलाय सरळ सीमारेषा पार आणि टॉप 4 मध्ये सुपर 4 मध्ये गेलेली आहे ती जीवदानी बामणडोंगरी किरण पवारची टीम. आनंदोत्सव साजरा करताय. DJ लगाव गाना. बघा खांद्यावर आणलेलं आज किरण पवारला आजचा जल्लोष होणार, आज किरण पवार गाजवणार असं वाटतंय. काय फलंदाजी करायला गेले 2 दिवस गेली आणि आज मात्र गोलंदाजी. सचिन कुरंगळे हा सचिन कुरंगळेना आनंद झालाय. सचिन कुरंगळे यांच्या तालमीत तयार झालेला किरण पवार सावळेश्वर चवाळे आणि गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की क्या बात आहे. मस्त लढाई बघायला मिळाली. आकाश तारेकर पण चांगला खेळला, त्याचा संपूर्ण संघ अतिशय चांगला खेळला. मात्र विजयी ठरलेला आहे तो जीवदानी बामणडोंगरी कर्णधार किरण पवार. दीपक आणि मान ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 4-व्हीलर कार जी आजच्या दिवसाचा आकर्ष